नमस्कार, बीसीएन न्यूजच्या खास मुलाकात या कार्यक्रमामध्ये महिला दिन विशेष आपण बातचीत करणार आहोत. अनेक क्षेत्रातल्या विविध अशा कर्तृत्वान महिलांशी आपण संवाद साधणार आहोत आणि त्याच संदर्भात आज आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट अर्चना रोशन बांगर. या ॲडव्होकेट आहेत आणि यांची जी आत्तापर्यंतची जर्नी आहे किंवा आत्तापर्यंत त्यांचा जो आलेला म्हणजे त्यांनी ॲडव्होकेट असताना कशाप्रकारे त्यांची कारकिर्द राहिलेली आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. कारण महिला म्हटलं की महिला अनेक जबाबदाऱ्या या म्हणजे आपल्या आयुष्यात त्याला साकारत असते आणि या सगळ्या जबाबदाऱ्या साकारताना आपलं एक असं विशिष्ट कर्तृत्व निर्माण करणं हे नक्कीच त्याला खूप हॅट्सऑफ म्हणावं लागेल. आणि लहान मुलं सांभाळत, घर सांभाळत, घरातली जबाबदारी सांभाळत ॲडव्होकेट वकिली पेशा जो आहे तो निभावणं कठीण आहे. कारण अनेक लोकांशी संपर्क येत असतो आणि अशा याच्यामध्ये आपली मेंटल स्थिती जी आहे ती ठीक ठेवून आणि आपल्या जे घरातले सगळं वातावरण सांभाळून जे आहे आपण बाहेर पडत असतो. तर आज आपण संवाद साधणार आहे अर्चना बांगर यांच्यासोबत. नमस्कार मॅम. नमस्कार. काय सांगाल मॅम, तुम्ही एक ॲडव्होकेट आहात आणि आपण महिला दिवस आला की आपण नेहमी ऐकतो की महिला सशक्तीकरण आहे, महिलांच्या म्हणजे जनजागृती आहे किंवा महिलांसाठी अनेक विविध प्रकारचे कार्यक्रम आपण बघतो की घेतल्या जातात. पण आपण एक वकील आहात, वकील म्हटल्यावर अनेक महिलांच्या ज्या त्रास जो आहे आपण जवळून बघितला असेल, तर काय वाटतं महिला दिवस ज्याप्रमाणे आपल्या इथे मनवला जातो किंवा उत्साहात साजरा केला जातो, खरंच खऱ्या अर्थाने महिला दिवस हा साजरा होतो का आपल्याकडे? खऱ्या अर्थाने महिला दिवस साजरा होतो. आजच्या कंडिशनमध्ये असं आहे, आजच्या या घडीला असं आहे की प्रत्येक महिला ही ती घर ती घरगुती असो, घरकाम करणारी असो की बाहेर जाणारी असो, प्रत्येक महिलेला हा वेळ मॅनेज करताना त्रास होतो. प्रत्येक महिलेला होतो, असं नाही की वर्किंग महिलेलाच त्रास होतो, सगळ्याच महिलांना त्रास होतो. घरची पण बाई ही 24 तास असते. ॲज अ ॲडव्होकेट म्हणून मी सांगते की ॲडव्होकेटसी करताना घर सांभाळून, कोर्टाचं काम सांभाळून, पुन्हा घरी येऊन घरकाम करूनही क्लायंटला मॅनेज करावं लागतं. बिलकुल. आणि वकिली पेशामध्ये महिलेला हा भरपूर त्रास होतो, भरपूर त्रास होतो आणि तो प्रत्येक महिलेलाच होतो, असं नाही की वकिली पेशातल्याच महिलेला होतो, प्रत्येक महिलेला होतो. नक्कीच महिला ज्या आहेत, आजकाल आपण बघतो की पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. अशा वेळी आपण म्हणजे वकील आहात तर महिलांचे प्रश्न आपण खूप जवळून बघितले असतील आणि सोडवले देखील असतील. आपण बघतो की हुंडाबळीसारखे किंवा बलात्कारासारख्या खूप घटना आपल्या इथे घडतात आणि अशामध्ये अशा वेळी तुम्ही महिला दिनानिमित्त काय सांगू इच्छिता? जेव्हा एखादी महिला माझ्याकडे जी बलात्कार पीडित असेल किंवा जिच्यावरती घरगुती हिंसाचार झालेला असेल अशी महिला जेव्हा येते आणि तिचे प्रॉब्लेम्स जेव्हा मी जवळून बघते तेव्हा अक्षरशः डोळ्यात पाणी येतं की एक स्त्री म्हणून त्या महिलेला ह्या सगळ्या गोष्टी फेस करताना भरपूर त्रास होतो. आणि मी स्वतः काही अशा महिला असतात की त्या फीजही देऊ शकत नाही किंवा काही महिला अशा असतात की त्या खरंच वेळही देऊ शकत नाही. वर्किंग असतात, सेपरेट असल्यामुळे, एकट्या असल्यामुळे त्यांना वर्किंगही करावं लागतं, मुलांनाही सांभाळावं लागतं, कधी कधी हजबंडचा सपोर्ट नसतो त्यांना. तर अशा वेळी मी त्यांना गाईड करते की हे बघा, जे काही करायचं आहे ते तुम्हाला एकटीला खंबीर राहून करायचं आहे. आणि अशा वेळी मी एखादी जर तिला फीजसाठी हे असेल काही, त्याच्यातही मी कमी जास्त करून किंवा कधी कधी मी फीजही घेत नाही आणि त्यांना प्रॉपरली गाईड करते आहे. मी स्वतः विधी मोफत कायदेविषयक सल्लागार समितीची सदस्य आहे डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये, तर मी स्वतः कधी कधी त्यांच्या केसेस मोफत हे करते. नक्कीच आपण वकिली या व्यवसाय हा जो आहे हा निवडलेला आहे तर याचं म्हणजे आपल्याला आधीपासून असं होतं की मला एक वकील बनायचं आहे, महिलांच्या समस्यांना जे आहे वाचा फोडून जे आहे त्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे असं काही? माझी लहानपणापासून इच्छा होती की मी वकील बनावं. ॲक्च्युली मी घरी आईवडिलांकडेही आम्ही 5 बहीण भाऊ आहे आणि 5ही वेगवेगळ्या क्षेत्रात आहे आणि त्यापैकी महिलांची संख्या जास्त आहे. सांगायचं म्हटलं म्हणजे महिलांची संख्या जास्त आहे आणि आमच्या चारही लोकांची अशी इच्छा होती की आम्ही आपल्या प्रत्येक क्षेत्रात, आपल्या कार्यक्षेत्रात नाव मोठं करावं. आज आम्हाला गर्व वाटतो की आमच्या पेरेंट्स लोकांना म्हणतात की तुम्हाला कुठल्या गोष्टीसाठी बाहेर जायची गरजच नाही आहे, तुमच्याकडे वकील आहे, डॉक्टर आहे, प्रोफेशन आहे, इंजिनियर आहे. आम्हाला त्या गोष्टीचा आम्हालाही गर्व वाटतो आणि आमच्या आईवडिलांनाही गर्व वाटतो. तर मला असं वाटतं की प्रत्येक मुलीने आईवडिलांचं नाव रोशन करावं. बिलकुल.
मला सांगा की म्हणजे आता तुम्ही वकील आहात, नंतर लग्नानंतरचं तुमचं आयुष्य कसं होतं? म्हणजे वकिली हा पेशा, नंतर घराची जबाबदारी, मुलं बाळ, काय सांगा? लग्नाच्या आधी माझं एज्युकेशन पूर्ण कम्प्लीट झालेलं होतं. मी LLM पर्यंत झाले शिक्षण झालेलं आहे माझं इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी लॉमध्ये. आणि माझे हजबंड फार सपोर्टिव आहेत. आणि असं म्हणतात की प्रत्येक महिलेच्या मागे एक पुरुषाचा हात असतो, तर माझा हे माझं सेंटेन्स आहे, हे माझं वाक्य आहे. आणि मला खरंच हजबंड फार सपोर्टिव्ह मिळालं की माझ्या कार्यक्षेत्रात ते प्रत्येक वेळेस माझ्यासोबत असतात. नक्कीच, आपण ज्याप्रमाणे सांगितलं की घरना जो आहे आपल्याला सपोर्ट खूप चांगला आहे, त्यामुळे तुम्ही या कार्यात उत्तमोत्तम प्रगती जी आहे ती करत जात आहात. काय सांगाल की ज्याप्रमाणे आपण म्हणजे या क्षेत्रात महिला यायला, नवीन महिला ज्या आहेत वकिली क्षेत्रात यायला बघतायत, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? माझं नवीन महिला वकिलांना एवढंच सांगणं आहे की वकिली क्षेत्रात प्रथम पाय ठेवताना थोडंसं कुठेतरी आपला कॉन्फिडन्स डगमगतो, पण थोडीच जर आपण रुटीनमध्ये सवय केली ना तर सगळ्या गोष्टी फार इझी होत जातात. तर घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही आहे. आपण त्या क्षेत्रात उतरलं की आपोआप त्या क्षेत्रामध्ये आपण प्रगती करत जातो. आणि ॲज अ महिला म्हणून आणि महिलेमध्ये अशी ताकद आहे की ती प्रत्येक वेळेस ती स्वतःचं स्वतः पूर्ण करू शकते. नक्कीच, मला वाटते पुरुषांपेक्षा जास्त स्टॅमिना महिलेमध्ये आहे की ती घर बाहेर ऑफिस सगळं काही ती एकटी सगळं मॅनेज करू शकते. नक्कीच, हे अगदी खरं बोलला आहात आपण. मला सांगा की आपण वकिली हा जो पेशा आहे, आपण आपली प्रॅक्टिस करता, त्यानंतर घरी येऊन समजा एखादा क्लायंट असेल, मग अशा वेळी तुम्ही घरच्यांना कशा प्रकारे वेळ देता, काय? मी माझ्या घरी माझा लहान मुलगा आणि माझे हसबंड दोघंच असतो. मी सकाळी कुठे कोणाचा वेळेवरती कॉल जरी आला एखाद्या क्लायंटचा, तर सगळं काही बाजूला ठेवून चेहऱ्यावर थोडंसं स्मित हास्य ठेवून त्याला अटेंड करावं लागतं मला. आणि कोर्टातनंही कधी थकून भागून आल्यानंतर जर घरी कधी कुणी आला आणि फोन केला की मॅडम आज हे काम आहे ते काम आहे, तर मला सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून, घरकाम बाजूला ठेवून, घर बाजूला ठेवून थोड्या वेळ त्याला अटेंड करावं लागतं. कधी असं झालेलं आहे का की कुठे म्हणजे बाहेर जायचं आहे आणि ऐनवेळी क्लायंट आलेले आहे आणि घरच्यांचं मूड ऑफ, किंवा घरच्यांकडनं त्यावेळी कशी प्रतिक्रिया? मी सांगितलं ना माझे हजबंड सपोर्टिव्ह, त्यांची अशी कुठलीच प्रतिक्रिया नसते की तू हे नको करू. त्यांचं असं असते की आपण तिथे 5 मिनिटं उशिरा जाऊ, पण तू आधी हे आपलं काम निपटून घे आणि नंतर हे करून घे. घरनं खूप मोठा सपोर्ट आहे. फॅमिली असेल, सासू सासरे असतील, किंवा त्यांच्याकडनं तुम्हाला कशाप्रकारे म्हणजे पाठिंबा दिला जातो, किंवा तुमचा मुलगा असेल त्याच्याकडनं तुम्हाला काय म्हणजे पाठिंबा असतो, किंवा काय म्हणतो तो तुम्हाला? मुलाला असं त्याला लहानपणापासून अशी सवय लागलेली आहे की आपल्याला मम्मी आपली ॲडव्होकेट आहे, पप्पा आपल्याला पूर्ण वेळपर्यंत बिझनेसमध्ये असल्यामुळे तिथे, मुलगा माझा इतकं व्यवस्थित मॅनेज करतो सगळं, सासू पण माझी एवढी सपोर्टिव्ह आहे की ती माझी दुसरी आईच आहे. अरे वा, म्हणजे लोकांना असं असते की सासूचा फार त्रास असतो, पण मला तसं काही नाही. सासू मला फार चांगली आहे, फार चांगली लाभलेली आहे सासू. काय सांगाल ज्याप्रमाणे आपण बघतो की आत्ताच्या घडीला आपण बघतो की नेहमी आपण हिंसाचाराच्या, महिला हिंसाचाराच्या घटना बघतो, आणि अशा वेळी महिलांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? कारण न्याय जर आपल्याला मिळवायचा असेल तर त्यांनी काय करायला हवं? महिला जेव्हा एखादी महिला बलात्कार पीडित असते किंवा एखादी महिला घरगुती हिंसाचाराने पीडित असते, ती महिला जेव्हा माझ्याकडे येते किंवा मॅडम असं असं झालेलं आहे, असे असं हे झालेलं आहे, मला काही सुचत नाही, आणि खरंच त्यांना काहीही सुचत नाही त्यावेळेवर, तर आपल्याला असं ते क्लायंट ॲज अ क्लायंट म्हणून हँडल नाही करतायत, ते ॲज आपलं घरचं कोणीतरी आहे असं समजून त्यांना, त्यांचे प्रॉब्लेम्स हे आपले प्रॉब्लेम्स आहेत असं समजून कधी कधी मला त्यांना समजून द्यावं लागतं. मोस्टली जेव्हा डिवोर्सच्या केसेस असतात, डिवोर्स केसेसमध्ये फर्स्ट स्टेज त्यांची असते की काउन्सिलिंग करणे, आणि त्यांची काउन्सिलिंग करणं इतकं गरजेचं असते. आणि काही काही वेळेस केसेसमध्ये असं होते की कोर्टामध्ये जेव्हा एकमेकांच्या समोर येतात ते लोक, तेव्हा एकमेकांचं तोंडही पाहण्याच्या स्थितीत नसतात, ते इतके एकमेकांचे दुश्मन बनलेले असतात. पण काउन्सिलिंग झाल्यानंतर, त्यांना समजून सांगितल्यानंतर, कधी कधी मुलांच्या भविष्यांचा विचार केल्यानंतर त्यांना असं लक्षात येतं की खरंच म्हणजे कधी कधी त्यांची पण कॅपॅसिटी असते समजून घेण्याची, तर ते दोघं एकत्र येऊन आपापल्या याच्यामध्ये मार्गाला लागतात, जे काउन्सिलिंग हा खूप मोठा पार्ट आहे डिवोर्स केसेसमध्ये.
बिल्कुल मला सांगा की तुम्ही एवढ्या म्हणजे केसेस तुम्ही हँडल करता, अशा वेळी तुमची मानसिक म्हणजे स्थिती जी आहे ती व्यवस्थित ठेवण्यासाठी तुम्ही काय करता, आणि कधी फ्रस्ट्रेशन जे आहे घरी निघतं का? फ्रस्ट्रेशन कधी कधी निघतं घरी, फ्रस्ट्रेशन कधी कधी बाहेरचे, आणि केसेस म्हटलं तर आमचं कधी कधी कोर्टात पण तेच काम असतं, आणि घरी कधी कधी घरकाम करतानाही डोक्यात तेच विचार येतात की आजच्या केसेसमध्ये हे काय झालं आहे, ते काय झालेलं आहे. बऱ्याचदा घरचं काम हे कधी कधी कोर्टात डोक्यात विचार येतात की कसं करायचं, काय करायचं, आणि कोर्टातलं काम कधी कधी घरी येतं तर विचार येतं की असं कसं करायचं आपण केसेसमध्ये, उद्या काय होणार आहे, उद्या ह्या केसेसमध्ये काय होणार आहे. तर अशा वेळेस मॅनेज करताना खूप कठीण जातं, पण मॅनेज असं करावं लागते की उद्या केसेस आहे तर मला आज पूर्ण त्याचा उद्या केसेसमध्ये काय काय करायचं त्याची स्टडी मला पूर्ण आज कम्प्लीट करून द्यावी लागते, तेव्हा मला उद्या त्रास जात नाही. बिल्कुल नेहमी दररोजचं तुमचं जे वर्क आहे, तुम्ही कशी सांगड घातलेली आहे घरचा वेळ आणि मग ऑफिशियल वर्क? घरचा वेळ माझा असा असतो की मुलाला शाळेत जाईपर्यंत माझे पूर्ण कामं आटपून जातात 9:30 आणि 10:30 मी घराच्या बाहेर पडलेली असते, आणि कोर्टातले कामं हे कधी फिक्स नसतात वेळेवरती, कधी ते माझे 3 आटोपतात, कधी 4 आटोपतात, कधी मला 6 वाजतात. आणि मी नोटरी असल्यामुळे कधी कधी मला एक्स्ट्रा वेळ पण द्यावा लागतो नोटरीच्या ऑफिसमध्ये, तर त्याच्यामुळे कधी कधी 7 वाजतात मला यायला. हे सगळं मी माझ्या ह्याच्याने मॅनेज करत जाते, माझे 2 असिस्टंट आहेत ते पण मला हेल्प करतात, सगळं माझं मॅनेज होऊन जातं. बिलकुल काय संदेश द्याल महिला दिनानिमित्त महिलांसाठी? महिला दिनानिमित्त मला महिलांना एवढंच बोलावंसं वाटते आहे की महिलांमध्ये एक अनोखी शक्ती आहे, तिच्यामध्ये सहनशक्ती करण्याची फार मोठी एक तिच्यामध्ये गुण आहे की ती कुठल्याही गोष्टी फार उंच लेवलपर्यंत ती सहन करू शकते. तर तिने कधीही स्वतःला कमी लेखू नये, तिने कधीही स्वतःला कमी लेखू नये, ती प्रत्येक गोष्टी जर ती त्या गोष्टीमध्ये पडली तर ती प्रत्येक गोष्टी मॅनेज करू शकते. ती जोपर्यंत आपण पायरी चढत नाही तोपर्यंत आपल्याला समजत नाही की पुढे काय आहे ते, तोपर्यंत आधीच डगमग न डगमगता तिने पुढे जायला हवं. नक्कीच ज्याप्रमाणे मॅडमने आपल्याला सल्ला दिलेला आहे की न डगमगता समोर जायला हवं, आणि आपण बघतो आहे की महिला जी अशी असते की सर्वात जास्त सहनशक्ती ही महिलेमध्ये असते, आणि कुठल्याही गोष्टीला सहन करायची शक्ती असल्यामुळे गैरवर्तणूक किंवा गैरप्रकार सहन न करता उचित वाचा फोडणं हे देखील जरुरी आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. अनेक क्षेत्रातल्या विविध व्यक्तिमत्वांशी आपण बातचीत करणार आहोत. तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. बघत रहा BCN न्यूज. नमस्कार.